बुलेटिन मध्ये ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। बिहार मधून बिहारच्या भागलपूर जिल्ह्यामध्ये भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झालेत, तर फटाके बनवताना स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या वेळी भीषण स्फोट झाला। तातारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा स्फोट झाला असून यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय। संबंधित कुटुंब फटाके बनवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या स्फोटात दुर्घटनाग्रस्त घराजवळील 2 ते 3 घरांचं नुकसान झालंय। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचं भागलपूर जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सिंग यांनी म्हटलंय। तर बैठी घरं आणि कच्चे बांधकाम असल्यानं स्फोटात संपूर्ण घर उद्ध्वस्त झालंय। पडलेल्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत। सध्या जेसीबीच्या सहाय्यानं ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। या स्फोटाची भीषण दृश्य आपण पाहत आहोत।